कलकत्ता येथील स्वागत समारंभात दिलेलं मानपत्र आणि त्याला उत्तर कलकत्त्याला येताच स्वामी विवेकानंदांचं अत्यंत उत्साहपूर्ण असं स्वागत करण्यात आलं शहरातील सुशोभित केलेल्या त्यांच्या आगमनाच्या मार्गावर अफाट जनसागर त्यांच्या दर्शनासाठी उत्सुकतेने प्रतीक्षा करीत होता स्वागताचा अधिकृत समारंभ नंतर एका आठवड्याने कैलासवासी राजा राधाकांत देव बहादूर यांच्या शोभा बाजार इथल्या निवासस्थानी राजा विनय कृष्ण देव बहादूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला अध्यक्षांच्या लहानशा प्रास्ताविक भाषणानंतर पुढील मानपत्र वाचण्यात येऊन ते रौप्य करंडकातून स्वामीजींना अर्पण करण्यात आलं श्रीमद विवेकानंद स्वामी, स्वामी यांना प्रिय बंधो आपण आपल्या स्वतःच्या जन्मस्थानी परत आला आहात प्रसंगी कलकत्त्यातील आणि बंगालमधील इतरही कित्येक नगरातले आम्ही हिंदू रहिवासी आपलं हार्दिक स्वागत करत आहोत आपलं स्वागत करताना आम्हाला कृतज्ञतेबरोबर गर्वही वाटतो आहे कारण जगातील विभिन्न देशांमध्ये आपण जे महान कार्य केलंय आहे आणि स्वतःच्या उदात्त जीवनाने जगाला आपण जे उदाहरण घालून दिलं आहे त्यामुळे केवळ आपल्या धर्मालाच गौरव प्राप्त झाला आहे असं नसून आपला देश आणि विशेषत आपला प्रांत यांनाही गौरव प्राप्त झाला आहे इसवी सन अठराशे त्र्याण्णव साली शिकागो इथे भरलेल्या जागतिक प्रदर्शनाचा एक भाग असलेल्या महान अशा सर्व धर्म परिषदेत आपण आर्यांच्या धर्माची तत्व विशद केलीत आपण केलेलं विवरण अधिकांश श्रोत्यांना दैवी वाणीसारखंच वाटलं आणि आपल्या वक्तृत्वाच्या उदात्त आणि ओजस्वी शैलीने त्यांना अत्यंत प्रभावित केलं काहींनी हे विचार संदेहयुक्त मनाने ऐकले असतील काही थोड्या व्यक्तींनी त्यांच्यावर टीका केली असेल परंतु त्यांनी बहुतांश सुशिक्षित अमेरिकन लोकांच्या धार्मिक विचारात क्रांती घडवून आणली त्यांच्या हृदयात ज्ञानाचा नवीन प्रकाश पडला आणि त्यांच्या स्वभावसिद्ध उत्साही आणि सत्यप्रिय वृत्तीनुसार त्यांनी त्या प्रकाशाचा पूर्ण लाभ करून घेण्याचं ठरवलं त्यामुळे आपलं कार्यक्षेत्र विस्तृत झालं आणि आपलं कार्य वाढलं अमेरिकेच्या निरनिराळ्या संस्थानातील कितीतरी शहरातून आलेली निमंत्रणा आपण स्वीकारलीत आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली अनेक शंकांचं समाधान करावं लागलं आणि अने अनेक समस्या सोडवाव्या लागल्या हे सर्व कार्य आपण उत्साहानी दक्षतेनी आणि कळकळीने केलं आणि त्याचा चिरस्थायी परिणाम घडून आला अमेरिकेतील संयुक्त संस्थानामधील सुसंस्कृत वर्गावर आपल्या शिकवणुकीचा खोल प्रभाव पडलेला असून त्यामुळे त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या शोधक वृत्तीला धार्मिक विचारात निश्चित परिवर्तन घडवलं असून त्यांच्या ठाई हिंदू आदर्शांसंबंधी अधिक आवड आणि अधिक गुणग्राहकता निर्माण होते आहे विभिन्न धर्मांच्या तौलनिक अभ्यासासाठी आणि आध्यात्मिक सत्यांच्या संशोधनासाठी तिथे स्थापन झालेल्या संस्थांची आणि मंडळांची वेगाने होत असलेली वाढ पाश्चात्य देशातील आपल्या कार्याची साक्ष देत आहे लंडनमध्ये वेदांत तत्वज्ञानाच्या अभ्यासासाठी एक महाविद्यालय स्थापन करण्याचं श्रेय आपण देता येईल आपली व्याख्यान नियमितपणे होत श्रोतेही वक्तशीरपणे उपस्थित राहून त्यांचा लाभ घेत आणि सर्व ठिकाणच्या लोकांना ती आवडत त्यांचा प्रभाव सभागृहांच्या भिंती बाहेरही विस्तारला आहे आपण लंडन सोडताना तिथल्या वेदांत तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला समर्पिलेल्या त्या मानपत्रामध्ये आपणाविषयी जी हार्दिक कृतज्ञता व्यक्त केली आहे तिच्यावरून आपण शिकवणुकीनी त्यांच्या अंतकरणात आपणाविषयी किती प्रेम आणि किती आदर निर्माण झालाय याची कल्पना येते आर्य धर्मातील तत्वांशी आपला सखोल आणि दृढ परिचय आहे आणि लेखणीनी आणि वाणीनी ती विशद करण्याचं कौशल्य आपल्या ठाई आहे यामुळेच आपल्याला वेदांताचे आचार्य या नात्याने यश लाभलं असं नसून त्याचं श्रेय बहुतांशी आपल्या उदात्त व्यक्तिमत्वास दिलं पाहिजे आपली व्याख्यानं आपले निबंध आणि आपले ग्रंथ ही आध्यात्मिक आणि साहित्यिक अशा दोन्ही दृष्टींनी उच्च प्रतीचे असून त्यांचा प्रभाव पडल्या वाचून राहिला नाही परंतु आपल्या निष्कपट कळकळीच्या आणि आत्मत्यागमय जीवनाच्या प्रत्यक्ष उदाहरणाने आणि आपला विनय आपली आदर्श निष्ठा आणि आपली तत्परता यामुळे हा प्रभाव एवढा वाढला की त्याचं वर्णन करता येत नाही आपल्या उदात्त धर्मतवांचा एक उद्गाता या नात्यानी आपण केलेल्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आपले पूजनीय गुरुदेव श्री रामकृष्ण यांच्या स्मृतीलाही श्रद्धांजली वाहणं आमचं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतं आपण आम्हाला लाभलात तेही बहुतांशी त्यांच्याचमुळे आपल्या ठिकाणी जो दैवी स्फुल्लिंग होता तो त्यांनी स्वतःच्या अपूर्व दिव्य दृष्टीने आधी ओळखला होता आणि त्याच्या अनुरोधानी त्यांनी आपल्याविषयी जी भविष्यवाणी उच्चारली होती ती आता सफल होण्याच्या मार्गावर आहे हे बघून आम्हाला अतोनात हर्ष होतो ईश्वरांनी आपणास दिलेल्या दिव्य दृष्टीवरील आणि दिव्य शक्तीवरील आवरण श्री रामकृष्णांनीच दूर केलं पावन स्पर्शाची जणू प्रतीक्षा करीत असलेल्या आपल्या विचारांना आणि आकांक्षांना त्यांनीच अपेक्षित आणि उचित असं वळण दिलं आणि इंद्रियातील क्षेत्रातील सत्यांचा साक्षात्कार करून घेण्याच्या आपल्या प्रयत्नांना त्यांनीच सहाय्य केलं भावी पिढ्यांसाठी त्यांनी ठेवलेला सर्वात मौल्यवान वारसा म्हणजे आपणच आहात हे महात्मन स्वतः निश्चित केलेल्या मार्गाने खंबीरपणे आणि साहसपूर्वक पुढे जा तुम्हाला सार जग जिंकायचं आहे अज्ञानी संशयात्मे आणि बुद्ध्याच अंधळे बनणाऱ्या लोकांना हिंदूंचा धर्म आपणास विशद करून सांगावयाचा आहे त्याचं समर्थन करावयाचं आहे ज्या भावनेनी आपण कार्य सुरू केलं आहे ती बघून आम्ही मुग्ध झालो आहोत आपले कार्य यशस्वी झाले आहे याची ग्वाही कितीतरी देश देत आहेत परंतु कितीतरी कार्य व्हावयाचे आहे आणि आमचा हा देश नव्हे स्वतःचा हा देश तुमची आशेने प्रतीक्षा करीत आहे हिंदू धर्माची तत्वे अगणित हिंदू लोकांनाच विशद करून सांगावयाचे आहेत म्हणून या महान कार्यासाठी आपण कटिबद्ध व्हा आपणावर आणि आपल्या पुढे असलेल्या कार्याच्या पावित्र्यावर आणि न्याय्यपणावर आमची दृढ श्रद्धा आहे आमचा धर्म कोणताही भौतिक विजय मिळवू इच्छित नाही त्याचं ध्येय आध्यात्मिक आहे आणि चर्मचक्षूला न दिसणार आणि केवळ चिंतनशील बुद्धीलाच गवसणार असं सत्यच त्याचं शस्त्र आहे सर्व जगाला आणि आवश्यक तिथे हिंदूंनाही आवाहन करून सांगा की त्यांनी अंत उघडावे इंद्रियांच्या राज्याच्या पलीकडे जावे धर्मग्रंथांचे नीट परिशीलन करावे आणि अंतिम सत्याचं प्रत्यक्ष दर्शन करून घेऊन मानव या नात्याने आपले स्थान आणि भवितव्य काय आहे याची जाणीव करून घ्यावी सर्वांना जागे करण्यासाठी आणि सर्वांना आवाहन करण्यासाठी आपणांपेक्षा योग्य आणखी कुणीही नाही आम्ही आपणास एवढंच आश्वासन देऊ शकतो की विधा त्याच्या संकेतांनी ज्या कार्यासाठी आपला जन्म झाला आहे त्या कार्यात आम्ही हार्दिक सहानुभूतीपूर्वक सहकार्य देऊ निष्ठापूर्वक सहकार्य देऊ आपल्यावर प्रेम करणारे आपले प्रियमित्र आणि चाहते स्वामी विवेकानंदांनी ह्या मानपत्राला पुढीलप्रमाणे उत्तर दिलं एखाद्याला आपलं व्यक्तित्व समष्टीमध्ये विलीन करावं असं वाटतं तो जगाचा त्याग करतो दूर निघून जातो देहाच्या सर्व संबंधांचा जुन्या सर्व संस्कारांचा त्याग करण्याचा तो प्रयत्न करतो एवढंच काय पण आपण मनुष्य आहोत हेही विसरण्यासाठी तो धडपडत असतो तरीही त्याच्या अंतरदयात एक नाद कंपन किंवा अस्फुट शब्द उठत असतो तो हा की मी जगात कुठेही गेलो तरी माझी जन्मभूमी हीच मला सर्वाहून जास्त प्रिय आहे भारताच्या राजधानीतील नागरिकांनो मी तुमच्यापुढे उभा आहे तो एक संन्यासी म्हणून नाही तसंच धर्माचा प्रचारक म्हणूनही नाही, नाही तर मी तोच कलकत्त्याचा एक मुलगा पूर्वीप्रमाणेच तुमच्याशी गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे होय बंधूंनो मला इच्छा होते आहे की मी या शहराच्या रस्त्यातील धुळीत बसून बालपणीच्या मोकळेपणाने मनातल्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगाव्या आता येव तुम्ही मला बंधू म्हणून संबोधलं याबद्दल मी तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद देतो होय मी तुमचा भाऊ आहे आणि तुम्ही माझे भाऊ आहात इंग्लंडहून निकत्यावेळी एका इंग्रज मित्रांनी मला विचारलं स्वामी या विलासी वैभवशाली आणि सामर्थ्य संपन्न अशा पाश्चात्यभूमीत चार वर्ष राहिल्यावर तुम्हाला आता आपला मायदेश कसा काय वाटेल उत्तरादाखल मी हेच म्हणू शकलो की पाश्चात्य देशात येण्यापूर्वी मी भारतावर प्रेम करत असे आता तर भारतातील धूळही मला पवित्र वाटत आहे इथली हवा सुद्धा मला आता पवित्र वाटते भारत आता मला परम पवित्र धाम वाटतो तो माझ्या पक्षी आता तीर्थस्थान होऊन बसलेला आहे कलकत्त्यातील नागरिकांनो माझ्या बंधूंनो तुम्ही दाखवलेल्या सर्दयतेविषयी कृतज्ञता कशी व्यक्त करावी हेच मला समजेन असं झालंय किंवा मी असंही म्हणेन मी तुमचे मुळीच आभार मानायला नकोत कारण तुम्ही माझे भाऊ आहात तुम्ही फक्त भावाचं कर्तव्य केलेलं के आहे हिंदू भावाचं कर्तव्य केलेलं आहे होय हिंदू भावाचं असं मी म्हणतो कारण अशी कौटुंबिक भावना असा ऋणानुबंध असं प्रेम आपल्या या मातृभूमीच्या सीमेबाहेर आणखी कुठेही आढळत नाही सर्व धर्म परिषद हे एक फार मोठं कार्य होतं यात शंका नाही या देशातील विविध नगरांतर्फे आम्ही या, या परिषदेच्या निमंत्रकांचे आभार मानलेले आहेत आणि त्यांनी आमच्याशी जी श्रद्धेय वर्तवणूक केली त्याबद्दल ते आमच्या धन्यवादात आहेत तरी पण या सर्व धर्म परिषदेची थोडीशी पूर्वपीठिका सांगण्याची माझी इच्छा आहे स्वतःचं घोडं पुढे दामटण्याची स्वतःचं श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचीच त्या लोकांची इच्छा होती स्वतःचा धर्म हा इतर सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठीच हा खटाठोप करण्यात आला होता ही परिषद भरवणाऱ्यांपैकी अधिकांश लोकांची महत्वाकांक्षा ख्रिस्ती धर्माचा मोठेपणा शाबित करून इतर सर्व धर्मांचं हासं करण्याचीच होती पण प्रत्यक्षात निराळच घडलं आणि विधिलिखितानुसार जे घडलं त्याखेरीज दुसरं काहीच घडणं शक्य नव्हतं ते कसंही असले तरी त्यांच्यातील अनेक जण माझ्याशी सरदयतेनेच वागले आणि त्याबद्दल आपण त्यांचे उचित आभारही मानलेले आहेत उलट पक्षी खरं सांगायचं म्हणजे मी काही सर्व धर्म परिषदेसाठी अमेरिकेला गेलो नव्हतो तो एक केवळ योगायोग होता तिच्यामुळे माझा मार्ग मोकळा होऊन माझं कार्य सुकर झालं मला संधी मिळाली आणि त्याबद्दल या परिषदेच्या सदस्यांचे आपण अत्यंत आभारी आहोत पण वस्तुत आपण संयुक्त संस्थानातील थोर जनतेचे आभारी असले पाहिजे ज्या देशामध्ये इतर कोणत्याही देशापेक्षा बंधू भावनेचा अधिक विकास झालेला आहे त्या अमेरिकेतील सर्दय अतिथ्यशील अशा थोर जनतेचे आपण आभार मानले पाहिजेत एखादा अमेरिकन मनुष्य तुम्हाला आगगाडीत थोडा वेळ भेटला की तो तुमचा मित्र होतो लगेच तो तुम्हाला आपल्या घरी येण्याचं निमंत्रण देतो आपल्या घरी घेऊन जाऊन आपल्या पोटातील गुपितं तुम्हाला मोकळ्या मनाने सांगू लागतो अमेरिकन लोकांचा स्वभाव हा असा आहे आणि आम्हाला तो कौतुकास्पद वाटतो माझ्याशी ते ज्या सरहृदयतेनी वागले तिचं वर्णन करून सांगता येणं शक्य नाही मला त्यांनी केवढ्या अपूर्व सरहृदयतेनी वागवलं हे सांगतो म्हणल्यास कित्येक वर्ष लागतील तसंच अटलांटिक महासागराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या इंग्लंड देशाचेही आपण तितकेच आभार मानले पाहिजेत इंग्रज लोकांच्या विषयी माझ्यापेक्षा अधिक द्वेष बाळगून कुणीही कधीही इंग्लंडच्या भूमीवर पाय ठेवला नसेल या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे इंग्रज मित्र याची साक्ष देतील पण मी जसजसा त्यांच्यात अधिकाधिक राहिलो मिसळलो तस तसं त्यांचं तस जीवन मी अधिकाधिक जवळून पाहिलं तस तसं त्या राष्ट्राचं हृदय कुठे स्पंदत आहे हे मला अधिकाधिक कळू लागलं आणि मी त्यांच्यावर जास्त जास्त प्रेम करू लागलो आणि बंधूंनो आता इंग्रज लोकांवर माझं जितकं प्रेम आहे त्यापेक्षा अधिक तुमच्यापैकी कोणाचंही नसेल त्यांना नीट जाणून घ्यायचं झाल्यास त्यांच्या देशात काय चाललंय हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे त्यांच्यात मिसळलं पाहिजे आम्हा हिंदूंच्या तत्वज्ञानानं वेदांतानं सर्व दुःख दैन्याचं मूळ अज्ञान आहे असा निष्कर्ष काढला आहे इथेही हा निष्कर्ष लागू पडतो इंग्रज आणि आपण यांच्यात जो विरोध आहे तो बहुतांशी अज्ञानामुळेच आहे आणि आपण त्यांना जाणत नाही ते आपल्याला जाणत नाहीत आणि हेच या विरोधाचं कारण आहे दुर्दैवानी पाश्चात्यांच्या मते आध्यात्मिकतेचाच नव्हे तर नीतीचाही ऐहिक उत्कर्षाशी अच्छेद्य संबंध आहे आणि म्हणून ज्यावेळी एखादा इंग्रज किंवा पाश्चात्य माणूस आपल्या देशात येतो आणि त्याला या ठिकाणी दुःख आणि दैन्य सर्वत्र पसरलेलं दिसतं त्यावेळी तो असा निष्कर्ष काढतो की या ठिकाणी धर्म असू शकणार नाही इतकंच नव्हे तर नीतीही असू शकणार नाही त्याच्या स्वतःच्या अनुभवाच्या दृष्टीने अर्थातच खरं आहे युरोपात अत्यंत थंड हवामानामुळे आणि इतरही अनेक गोष्टींमुळे दारिद्र्य आणि पाप हे नेहमी बरोबरच असतात पण भारताचं तसं नाही उलट माझा तर असा अनुभव आहे की भारतात मनुष्य जेवढा गरीब तेवढा तो नीतिमत्तेच्या बाबतीत अधिक सरस असतो ही गोष्ट नीट ध्यानी यावयास वेळ लागतो आणि भारताच्या राष्ट्रीय जीवनाचं गुप्त रहस्य समजून घेण्यापुरता वेळ खर्च करण्याची किती विदेशीयांची तयारी असते बरं या देशातील परिस्थितीचा नीट अभ्यास करून ती जाणून घेण्याचा धीर खरोखर फारच थोड्या लोकांच्या ठाई असतो इथेच आणि याच देशात अशी एक जात वास करते जी की जी दारिद्र्याला गुन्हा किंवा पाप मानत नाही इतकंच नव्हे तर इथे दारिद्र्याला अत्यंत उच्च स्थान देण्यात येत असतं दारिद्र्याला दैवी स्वरूपाचं मानण्यात येत असतं इथे दरिद्री संन्याशाचा वेशच सर्वात श्रेष्ठ गणला जात असतो उलट पक्षी आपणही तद्वतच पाश्चात्यांच्या सामाजिक संस्था त्यांच्या चालीरीती धीर करून नीट अभ्यासल्या पाहिजेत त्यांच्या संबंधी घाईघाईनी वेडगळपणाची मतं बनवून चालणार नाही त्यांच्यातील स्त्री पुरुषांचं मिसळणं त्यांचे रीतिरिवाज या सगळ्यांना अर्थ आहे या साऱ्याला चांगली बाजू आहे या सगळ्या गोष्टींचं नीट निरीक्षण करण्यापुरता धीर जर तुमच्या ठाई असेल तर तुमच्या हे निदर्शनाला येईल याचा अर्थ आपण त्यांचे रीतिरिवाज उसने घ्यावे किंवा त्यांनी आपले उसने घ्यावे असा नाही प्रत्येक समाजातील चालीरिती आणि रूढी ह्या त्या समाजाच्या शतकानुशतक हळूहळू झालेल्या विकासाचं फळ असतात आणि त्या सर्वांना सखोल असा अर्थ असतो म्हणून आपण त्यांच्या चालीरितींचा उपहास करायला नको किंवा त्यांनीही आपल्या चालीरीतींचा उपहास करायला नको या सभेपुढे मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे अमेरिकेतील कार्यापेक्षा इंग्लंडमध्ये माझं काम अधिक समाधानकारक झालंय असं मला वाटतं इंग्रज माणूस हा शूर धीट आणि स्थिर वृत्तीचा असतो आणि तसं म्हणायचं तर इतरांच्या मानाने त्याच्या मस्तकाची कवटी थोडी जाडच असते अर्थात त्याच्या डोक्यात एखादी कल्पना शिरवणं कठीण असतं पण कोणी जर कसं तरी करून त्याच्या डोक्यात एखादी कल्पना एकदाची शिरवू शकला तर मग तिथून कधी सुद्धा ती निघून जावयाची नाही आणि त्या जातीची असीम व्यवहार्यता आणि शक्ती यांच्यामुळे त्या कल्पनेच्या बीजाला अंकुर येऊन त्याचं झपाट्याने झाड होऊन त्याला लवकरच फळं लागतात इंग्रज जाती इतकी असीम व्यवहार्यता आणि जोम तुम्हाला इतरत्र कुठेही आढळून येणार नाही त्यांच्या ठिकाणी कल्पनाशक्ती कमी असते पण प्रत्यक्ष कार्य करण्याची शक्ती मात्र खूप असते आणि त्यांच्या हृदयातील गुप्त झऱ्याची कल्पना कोणालाही नसते त्या सखोल जागी किती कल्पना आणि भावना दडलेल्या असतात म्हणून सांगावं त्यांची जात ही शूरांची जात आहे ते खरेखुरे क्षत्रिय आहेत स्वतःच्या भावना लपून ठेवण्याचं त्या कधीही बाहेर न दाखवण्याचं शिक्षण त्यांना मिळत असतं बालपणापासूनच त्यांना असं शिक्षण मिळालेलं असतं एखादा इंग्रज माणूस स्वतःच्या भावना व्यक्त करतोय असं तुम्हाला क्वचितच दिसेल इंग्रज पुरुषच काय इंग्रज स्त्री देखील स्वतःच्या भावना बाहेर दिसू द्यावयाची नाही इंग्रज स्त्रियांना मी अशी कामं करताना बघितलंय की जी करायला अगदी धीटातील धीट बंगाली माणूस सुद्धा कचरल्याशिवाय राहणार नाही पण या वीरत्वाच्या मुखोट्या मागे या लढाऊपणाच्या आच्छादनाच्या मागे इंग्रजांच्या हृदयात खूप खोल जागी भावनांचा झरा झरत असतो तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे जर तुम्हाला एकदा कळालं तिथे जर तुम्ही पोहोचू शकला तुमचा जर त्यांच्याशी घनिष्ठ असा वैयक्तिक संबंध आला तुम्ही जर त्यांच्याशी मिसळलात तर मग ते तुमच्याजवळ स्वतःचं हृदय उघडं करतील मग ते तुमचे कायमचे मित्र होऊन जातील तुमचे अगदी चाकर बनून जातील म्हणूनच माझ्या मते इंग्लंडमधील माझं कार्य इतर कुठल्याही स्थानापेक्षा अधिक समाधानकारक झालेलं आहे मला असा दृढ विश्वास वाटतो की उद्या समजा जर मी कालवश झालो तरीही इंग्लंडमधील माझं कार्य नाहीसं होणार नाही उलट त्याचा सदैव विस्तारच होत राहील बंधुंनो माझ्या आचार्यांचा माझ्या गुरुदेवांचा जीवनातील माझ्या आदर्शाचा माझ्या इष्टदैवताचा माझ्या आराध्याचा श्री रामकृष्ण देवांचा उल्लेख करून तुम्ही माझ्या हृदयातील एक नाजूक तार माझ्या हृदयात अत्यंत खोल जागी असलेली तार झंकृत केलेली आहे मनानं वाणीनं किंवा क्रियेनं जर माझ्याकडून काही सत्कार्य घडलं असेल ज्यामुळे दुनियेतील कोणाचंही भलं झालं असा एकही शब्द जर माझ्या मुखावाटे कधी बाहेर पडला असेल तर त्यावर माझा स्वतःचा काहीच अधिकार नाही हे सगळं त्यांचं होय पण माझ्या तोंडून जर काही शाप निघाले असतील मी जर कुणाविषयी तिरस्काराने काही बोललो असेल तर ते सारंच्या सारं माझं होय त्यातलं त्यांचं काहीच नाही माझ्या ठाई जे काही दुबळेपणाचं आहे सदोष आहे ते सारं माझं आहे आणि जे काही जीवनदायी आहे भलदायी आहे पवित्र आहे पावन आहे ते सगळं त्यांच्याच स्फुरण आहे ते सगळं त्यांचीच वाणी आहे ते सगळं काही स्वयं तेच आहेत मित्रांनो हे खरं आहे की जगाला अजून त्यांची ओळख पटायची जगाच्या इतिहासामध्ये अनेक महापुरुषांच्या जीवनकथा आपण वाचत असतो आज आपल्याला उपलब्ध असलेल्या त्यांच्या चरित्रांवरून शतकानुशतक त्या महापुरुषांच्या शिष्य प्रशिषांचा हात फिरत आलेला आहे त्यात त्यांनी कितीतरी बदल केलेला आहे या प्राचीन महापुरुषांची चरित्र हजारो वर्ष काटछाट होऊन आणि घासली पुसली जाऊन आपल्या हातात पडतायत आणि तरीही ज्यांचं जीवन मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय ज्यांच्या कृपेच्या सावलीत मी राहिलोय ज्यांच्या पायाशी बसून मी सगळं काही शिकलोय त्या रामकृष्णांच्या चरित्रा इतकं दैदिप्य मान आणि महिमामय चरित्र माझ्या मते यातील कुणाही महापुरुषाचं नाही मित्र हो तुम्हा सर्वांनाच गीतेतील ते सुप्रसिद्ध वचन ठाऊक असेल यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्याम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हे अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माला अवकळा प्राप्त होते आणि अधर्माचा प्रसार होतो तेव्हा तेव्हा मी शरीर धारण करून अवतरतो सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी आणि धर्म फिरून नीट प्रतिष्ठित करण्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो याबरोबरच आणखी एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे अशी गोष्ट अशी घटना आज आपल्या समोरच विद्यमान आहे आध्यात्मिकतेचा असा एक प्रचंड लोंढा येण्यापूर्वी समाजात सर्वत्र तसल्याच लहान सहान लाटा एकामागून एक उठत असतात आणि त्यामधीलच एक लाट पाहिल्यानं जी कोणाच्या नजरेला पडली नाही जिच्या अस्तित्वाची कोणी दखल घेतली नाही अशी त्यामधीलच एक लाट हळूहळू मोठी होते इतर सगळ्या लहान सहान लाटांना जडू गिळंकृत करून स्वतःमध्ये समाविष्ट करून घेते अशा क्रमानं क्रमशः ती एका प्रचंड लोंढ्याचं रूप धारण करते आणि कोणीही रोधू शकणार नाही अशा शक्तीनं ती समाजावर आदळते अशी ही घटना आपल्या समोर घडते आहे तुम्हाला जर डोळे असतील तर ती तुम्हाला दिसेल तुमच्या हृदयाचं कवाट जर उघडा असेल तर तुम्ही तिचं स्वागत करू शकाल तुम्ही जर खरोखरच सत्याचे शोधक असाल तर ती तुम्हाला आकळता येईल काळाची पावलं ज्याला दिसत नाहीत तो पुरताच अंधळा म्हटला पाहिजे अहो तुम्ही ज्याचं नाव कधी ऐकलं नसेल अशा एका आडगावात हा मुलगा एका गरीब ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी जन्माला आला पण कित्येक शतकं मूर्तीपूजेविरुद्ध ओरडणाऱ्या देशातून आज त्याची अक्षरशः पूजा होती ही कोणती शक्ती आहे माझी की, की तुमची ही दुसरी तिसरी कोणतीच शक्ती नसून जी शक्ती या पृथ्वी तलावर श्री रामकृष्णांच्या रूपानं आविर्भूत झाली होती तीच ही शक्ती आहे कारण तुम्ही मी संत महात्मे इतकंच नव्हे तर अवतार देखील थोडक्यात म्हणजे हे समस्त विश्वच शक्तीची अभिव्यक्ती आहे कुठे ती कमी तर कुठे ती घनीभूत किंवा पुंजीकृत झालेली असते इतकंच श्री रामकृष्णांच्या रूपानं प्रकट झालेल्या या महाशक्तीच्या कार्याची सध्या आपण केवळ सुरुवातच बघत आहोत ही पिढी असताच जाण्यापूर्वीच आपल्याला त्या शक्तीचं अत्याश्चर्यकारक कार्य बघायला मिळणार आहे भारताच्या पुनरुत्थानासाठी ही शक्ती अगदी योग्य वेळी आविर्भूत झाली आहे कारण जी मूलभूत जीवनशक्ती भारताला नेहमी सजीव ठेवत असते तिचा आपल्याला वेळोवेळी विसर पडून जात असतो प्रत्येक राष्ट्राची स्वतःची अशी एक विशिष्ट कार्यप्रणाली असते काहींच कार्य राजकारणाच्या मार्गाने होत असतं काही जण समाज सुधारणेच्या मार्गाने कार्य करत असतात तर कुणी आणखीच एखाद्या मार्गाने कार्य करीत असतात आपल्या पक्षी धर्माला मुख्य आधार करून कार्य केल्याखेरीज दुसरा उपाय नाही इंग्रज माणूस धर्म सुद्धा राजनीतीमधून समजू शकत असेल पण हिंदू लोकांना राजनीती सुद्धा धर्मातून सांगितली तरच समजू शकते समाजशास्त्र म्हणा किंवा आणखी काही म्हणा सारं काही धर्मामधून सांगितलं गेलं तरच ते हिंदू लोकांना कळू शकतं कारण हिंदू जातीच्या जीवन संगीतातील धर्म हाच मुख्य सूर आहे अन्य सर्व गोष्टी या संगीतातील पूरक स्वरांप्रमाणे आहेत आणि ही प्रधान गोष्टच धोक्यात आली होती आपल्या जीवन संगीताचा हा मूळ सूरच आपण बदलून टाकायला निघालो होत, होतो ज्या कण्याच्या साह्यानं आपण उभे आहोत तो कणात जणू बदलून टाकण्याच्या प्रयत्नात आपण होतो आपल्या जातीच्या जीवनाचा धर्मरूपी कणा बदलून त्या जागी राजनीती रूप कणा बसवण्याचा उद्योग आपण आरंभला होता यात जर आपल्याला यश मिळालं असतं तर समूळ विनाश हाच त्याचा परिणाम झाला असता पण असं व्हायचं नव्हतं म्हणूनच ही महाशक्ती आविर्भूत झाली या थोर विभूतीकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहता याची मला चिंता नाही तुम्ही तिला किती मान देता याचंही विशेष महत्व नाही पण मी छातीथोकपणे अगदी आव्हानपूर्वक सांगू शकतो की असल्या अद्भुत महाशक्तीचा आविर्भाव भारतात गेली कित्येक शतकांमध्ये झालेला नाही आणि भारताच्या पुनर्जीवनासाठी भारताच्या कल्याणासाठी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी या शक्तीच्या द्वारे कार्य होतंय हे बघण्याकरता या शक्तीची नीट माहिती करून घेणं तिचं अनुशीलन करणं हे हिंदू या नात्यानं तुमचं कर्तव्य आहे होय सार्वजनिन धर्म आणि पंथापंथातील बंधुभाव या विषयीच्या कल्पना जगातील कोणत्याही देशात उदयाला येण्याच्या आणि चर्चीला जाण्याच्या कितीतरी पूर्वी इथे या कलकत्ता नगराजवळच असा एक महापुरुष राहत होता की ज्याचं उभं आयुष्यच एक खरीखुरी सर्व धर्म परिषद होती बंधूंनो आपल्या शास्त्रानुसार निर्गुण ब्रह्मच आपलं अंतिम लक्ष होय आणि ईश्वर इच्छेनी आपण सर्वच जण जर त्या निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार करून घेण्यास समर्थ असतो तर फार चांगलं झालं असत परंतु वस्तुस्थिती ज्या अर्थी तशी नाही त्या अर्थी अधिकांश मानव जातीचं एखादा सगुण आदर्श समोर असल्याखेरीज मुळीच चालायचं नाही असल्या एखाद्या थोर आदर्श पुरुषावर मनापासून प्रेम करून परम उत्साहानी त्याच्या पताकेखाली एकत्र आल्याशिवाय कोणतीही जात वर येऊ शकत नाही मोठी होऊ शकत नाही फार काय पण मुळी कामच करू शकत नाही राजकारणाच्या क्षेत्रातील समाजकारणाच्या क्षेत्रातील अथवा व्यापार क्षेत्रातील कोणीही आदर्श पुरुष भारतीयांच्या मनावर प्रभाव पाडू शकणार नाही आम्हा भारतीयांना आध्यात्मिक आदर्श हवे आहेत अध्यात्म राज्यातील थोर महापुरुषांच्या नावाने आम्ही उत्साहाने एकत्र होऊ शकतो केवळ धर्मवीर पुरुषालाच आम्ही आदर्श मानत असतो श्री रामकृष्णांच्या रूपाने आपल्याला अशा प्रकारचा एक धर्मवीर अशा प्रकारचा एक आदर्श पुरुष लाभलेला आहे मी अगदी ठामपणाने सांगतो की या राष्ट्राचं जर उत्थान व्हायचं असेल तर त्यासाठी आपणा सर्वांना अत्यंत उत्साहाने या नावाभोवती गोळा व्हावा लागेल श्री रामकृष्णांचा प्रचार मी करतो की तुम्ही करता की आणखी कोणी करतो हा काही महत्वाचा प्रश्न नाही पण या महापुरुषाचा आदर्श मी तुमच्या पुढे ठेवलाय आणि आपल्या समाजाच्या आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी या आदर्शाचा कसा लाभ करून घ्यायचा हे तुम्हीच आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की तुम्ही ज्या साऱ्या महापुरुषांना बघितलंय किंवा स्पष्टच बोलायचं म्हणजे तुम्ही ज्या साऱ्या महापुरुषांची चरित्र वाचली आहेत त्या सगळ्यांमध्ये यांचं जीवन सर्वात जास्त पवित्र होतं आणि ही तर तुमच्या डोळ्यासमोर असलेली वस्तुस्थितीच आहे की आध्यात्मिक शक्तीच्या ह्या असल्या अत्यद्भुत अभिव्यक्तीविषयी तुम्हाला कधी अन्यत्र वाचायलाही सापडायचं नाही मग ती बघायला मिळणं तर दूरची गोष्ट त्यांच्या तिरोधानानंतर दहा वर्षांच्या आतच त्यांच्या शक्तीनं जगाला व्यापून टाकलं हे तुम्ही प्रत्यक्ष बघतच आहात म्हणून आपल्या जातीच्या किंवा धर्माच्या कल्याणासाठी कर्तव्य बुद्धीनं प्रेरित होऊन मी हा महान आध्यात्मिक आदर्श तुमच्यासमोर ठेवित आहे माझ्यावरून तुम्ही त्यांची पारख करू नका मी त्यांच्या हातातील केवळ एक अत्यंत असमर्थ अगदी कश्चित असं साधन आहे माझ्याकडे बघून तुम्ही त्यांचं चारित्र्य जोखू नका ते इतके थोर होते इतके महान होते की कि मी किंवा त्यांच्या आणखी कोणत्याही शिष्यानं शेकडो जीवन घालवली तरी देखील त्यांच्या कणाचीही आम्हा कोणाला सर यायची नाही ते खरोखरच जे काही होते त्याच्या कोट्याशीही आम्ही कोणी शेकडो जन्मातही बरोबरी करू शकणार नाही म्हणून तुम्हीच विचार करून ठरवा तुमच्या हृदयात तो सनातन साक्षी स्वरूप भगवान विराजमान आहे आणि मी अंतःकरणपूर्वक प्रार्थना करतो की तुमच्या हृदयात विराजमान असलेले भगवान श्री रामकृष्ण आपल्या जातीच्या आपल्या देशाच्या किंवा समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी तुमची हृदय खुली करोत आपण काहीही प्रयत्न केला किंवा न केला तरी जे युग परिवर्तन घडून येणारच आहे त्याला सहाय्य करण्यासाठी भगवान तुम्हाला निष्कपट आणि स्थिरमती करोत तुमच्यासारख्या किंवा माझ्यासारख्या लोकांसाठी भगवंताचं कार्य थांबत नसतं ते आपल्या कार्यासाठी धुळीतूनही शेकडो हजारो कार्यकर्ते उत्पन्न करू शकतात त्यांचं कार्य करण्याची संधी मिळणं ही तर आपल्या पक्षी गौरवाची आणि सद्भाग्याची गोष्ट आहे मी आपली कल्पना आपल्यासमोर आता विस्ताराने मांडतो तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपल्याला सगळं जग जिंकायचं होय आपल्याला तसं केलंच पाहिजे भारतानं जगावर विजय संपादन केलाच पाहिजे याहून कमी प्रतीचं कोणतंही ध्येय माझं समाधान करू शकणार नाही हे ध्येय फार विशाल असेलही पण त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल पण तरीही हेच आपलं ध्येय असलं पाहिजे आपण जगावर विजय मिळवलाच पाहिजे किंवा विनाशत्री पत्करला पाहिजे याहून अन्य पर्याय नाही विस्तार पावणं हे जीवनाचं लक्षण आहे आपण आपल्या सीमेबाहेर पडलंच पाहिजे आपला विस्तार केलाच पाहिजे जी, आपला जिवंतपणा दाखवलाच पाहिजे याहून दुसरा पर्याय नाही या दोहोंपैकी कोणता तरी एक निवडा जिवंत रहा किंवा मरून जा आता आपल्या देशात विद्यमान असलेले क्षुद्र कलह आणि मत्सर हे आपण सर्वांना ठाऊक आहेतच पण मी तुम्हाला सांगतो की हे असं सर्वच ठिकाणी आहे अन्य राष्ट्रांना त्यांच्या राजकीय प्रणालीनुसार परराष्ट्र धोरणं असतात जेव्हा त्यांना स्वतःच्या देशात पुष्कळ कलह चाललेले आढळतात तेव्हा ते दुसऱ्या कोणत्या तरी देशाशी कलह सुरू करतात मग त्यांच्या देशातील भांडणं थांबतात आपल्या देशात असेच कलह चालू आहेत पण ते थांबवण्यासाठी आपल्या देशाचं कोणतंही परराष्ट्रीय धोरण नाही म्हणून आपल्या धर्मग्रंथातील सत्यही अन्य राष्ट्रांना शिकवणं हे आपलं नित्याचं परराष्ट्रीय धोरण असलं पाहिजे त्यामुळे आपल्या राष्ट्रात ऐक्य निर्माण होईल याचं तुम्हाला काही प्रमाण हवं आहे काय तुमच्यापैकी जे राजनैतिक विचार बाळगणारे आहेत त्यांना मी हा प्रश्न विचारतोय की सभाच या गोष्टीचं पुरेसं प्रमाण नाहीये का दुसरं असं की हा स्वार्थमूलक विचार जरी सोडून दिला तरी आपल्याला प्रेरणा देणारी कितीतरी निस्वार्थ उदात्त आणि जिवंत उदाहरणं आपल्याकडे आहेत भारताच्या दुस्थितीचं आणि पतनाचं एक मोठं कारण हे आहे की तुम्ही स्वतःला संकुचित करून घेतलं एखाद्या शिंपल्यातील किड्याप्रमाणे तो स्वतःच्या कवचात दडून बसला आणि अन्य मानव वंशांना आपली विचाररत्न देण्याचं त्यानं नाकारलं आर्या व्यतिरिक्त इतर पिपासू जातींना जीवनदायी सत्य त्यांनी दिली नाहीत आपण बाहेर गेलो नाही किंवा अन्य देशातील परिस्थितीशी आपल्या देशातील परिस्थितीची तुलना केली नाही हेच आपल्या पतनाचं एक मोठं कारण ठरलं आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला हे ठाऊक आहे की भारतामध्ये जे काही थोडंसं चैतन्य दिसतं आहे ते राजा राममोहन मोहन राय यांनी आपल्या देशाच्या संकुचितपणाच्या सीमा जेव्हा मोडल्या तेव्हापासूनच दिसू लागलेला आहे तेव्हापासून भारतीय इतिहासाला नवं वळण मिळालं असून आता त्याचा द्रुतगतीनं विकास होतो आहे भारतात पूर्वी जर छोटे छोटे प्रवाह दिसले असतील तर आता एक महापूर येतोय त्याला कोणीही रोधू शकणार नाही म्हणून आपण देशातून बाहेर पडलं पाहिजे कारण आदान प्रदान हेच जीवनाचं रहस्य आहे काय आपण नेहमीच पाश्चात्यांच्या पायापाशी बसून प्रत्येक गोष्ट ग्रहण करणार आहोत धर्म देखील त्यांच्यापासून शिकणार आहोत आपण त्यांच्यापासून यंत्रविद्या शिकू शकू अन्यही पुष्कळ गोष्टी शिकू शकू पण त्यांनाही आपण काही गोष्टी शिकवू शकतो आणि त्या म्हणजे आपला धर्म आणि आपली आध्यात्मिकता ह्या होय परिपूर्ण संस्कृतीसाठी जग वाट बघतंय पूर्वजांपासून वारसा म्हणून भारतास प्राप्त झालेली धर्मसंपदा भारताकडून सर्वांना मिळावी यासाठी जग आतूर झालेला आहे आपल्या जातीनं कित्येक शतकांचं पतन आणि दुर्गती यामध्येही उराशी कवटावून ठेवलेली अपूर्व आध्यात्मिक संपदा मिळावी म्हणून जग वाढ बघत आहे ही विचाररत्न मिळावीत यासाठी जग आतूर आहे भारताबाहेर या आपल्या पूर्वजांच्या अलौकिक संपदेविषयी केवढी पिपासा आणि औत्सुक्य आहे याची फारच थोडी कल्पना तुम्हाला असेल इथे आपण बडबडतो एकमेकांशी भांडत असतो पवित्र अशा प्रत्येक गोष्टीला आपण हसतो इतकं की अखेर प्रत्येक पवित्र गोष्टीचा उपहास करणं हा आपला एक राष्ट्रीय दुर्गुण बसलेला आहे आपल्याला याचं फारच थोडं ज्ञान आहे की या देशाच्या सीमेपार असलेले लक्षावधी लोक आपले हात पसरून भारतामध्ये आपल्या पूर्वजांनी संचित करून ठेवलेलं हे अमृत थोडं का होईना प्राशन करायला मिळावं यासाठी उत्कंठित झालेले आहेत म्हणून आपण आपल्या देशाच्या बाहेर पडलं पाहिजे इतर देशांजवळ जे काही देण्यासारखं असेल ते घेऊन त्याबद्दल त्यांना आध्यात्मिकता दिली पाहिजे आध्यात्मिक क्षेत्रातील अपूर्व तत्व त्यांना देऊन भौतिक क्षेत्रातील अपूर्व तत्व आपण त्यांच्यापासून घेतली पाहिजेत आपण सदैव शिष्यच न राहता गुरुही होऊ या समान झाल्याशिवाय मैत्री होऊ शकणार नाही आणि जोवर एक समाज सदैव गुरुच्या भूमिकेत राहील आणि दुसरा समाज त्याच्या पायाशी शिष्य म्हणून बसेल तोवर समता प्रस्थापित होणार नाही इंग्रज आणि अमेरिकन लोकांच्या बरोबरीचं तुम्हाला व्हायचं असेल तर त्यांच्यापासून शिकण्याबरोबरच त्यांनाही तुम्ही शिकवलं पाहिजे आणि जगाला आगामी कित्येक शतक देता येईल इतका आध्यात्मिक ज्ञानाचा साठा तुमच्याजवळ आहे म्हणून हे कार्य तुम्ही केलं पाहिजे आपल्या रक्तात जोम आणि उत्साह असला पाहिजे लोक म्हणतात की वंगवासियांची कल्पना शक्ती मोठी प्रखर असते यावर माझा विश्वास आहे एक कल्पनाप्रिय आणि भावनाशील समाज म्हणून आपली हेटाळणीही झालेली आहे पण मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकतो की बुद्धी ही थोर खरी पण ती विशिष्ट मर्यादेपर्यंतच जाऊ शकते हृदयातून केवळ हृदयातूनच स्फूर्ती प्राप्त होते सर्वोच्च रहस्यांचा उकलही भावनेच्या द्वारेच होत असतो आणि म्हणून भावनाप्रधान वंगवासियांनाच हे कार्य करायचंय उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत उठा जागे व्हा ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका कलकत्त्यातील तरुणांनो उठा जागे व्हा कारण हीच शुभ वेळ आहे सध्या आपल्यासाठी सर्व गोष्टी अनुकूल आहेत धीट व्हा धिवू नका केवळ आपल्याच धर्मग्रंथात ईश्वराला अभिही अभिही असं विशेषण लावण्यात आलेलं ला आहे आपल्याला अभिही म्हणजे निर्भय झालं पाहिजे म्हणजे आपलं काम पूर्ण होईल उठा जागे व्हा कारण आपल्या देशाला अशा मोठ्या त्यागाची जरुरी आहे तरुण लोकच तो करू शकतील तरुण उत्साही शक्तिमान सुदृढ बुद्धिमान अशांचं हे कार्य आहे आणि आपल्या या कलकत्त्यात असे शेकडो हजारो तरुण आहेत तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी काही कार्य केलं असेल तर हे लक्षात असू द्या की कलकत्त्यातील रस्त्यात खेळणारा मी एक अगदी सामान्य असा मुलगा होतो मी जर फार मोठं कार्य केलं असेल तर तुम्ही त्याहूनही कितीतरी अधिक करू शकाल उठा जागे व्हा हे जग तुम्हाला आवाहन करत आहे भारताच्या अन्य विभागात बुद्धिमत्ता आहे पैसा आहे पण उत्साहशक्ती केवळ या माझ्या वंगभूमीतच आहे हा उत्साह प्रतीत होऊ द्या म्हणून कलकत्त्यातील तरुणांना उठा हृदयातील उत्साह हो जागवून उठा आपण गरीब आहोत आपल्याला मित्र नाहीत असं समजू नका पैशानं मनुष्य घडवलेला कोणी पाहिलाय काय मनुष्यच पैसा निर्माण करत असतो मनुष्याच्या शक्तीनं उत्साहाच्या बळानं आणि श्रद्धेच्या सामर्थ्यानं हे सगळं जग बनलेलं आहे सर्व उपनिषदात अत्यंत सुंदर असं कठ उपनिषद तुमच्यापैकी ज्यांनी वाचलं असेल त्यांना आठवेल की नचिकेत्याचा पिता एक मोठा यज्ञ करत होता आणि मूल्यवान अशा वस्तूंचं दान देत होता हे उपनिषद पुढं सांगतं की त्याचा मुलगा जो नचिकेता त्याच्या हृदयात त्यावेळी श्रद्धेने प्रवेश केला श्रद्धा या शब्दाचा इंग्रजी अनुवाद करून मी सांगणार नाही कारण तो चुकीचा अनुवाद होईल हा समजण्यास कठीण असा एक विलक्षण शब्द आहे पण तो समजून घेण्यावर मात्र पुष्कळ गोष्टी अवलंबून आहेत श्रद्धेचा कसा प्रभाव पडतो ते पहा श्रद्धेचा उदय होताच नचिकेता स्वतःशी म्हणतो मी पुष्कळांहून श्रेष्ठ आहे काही लोकांमध्ये मी मध्यम आहे पण अगदी कनिष्ठ मात्र कुठेच नाही मीही काहीतरी करू शकतो त्याचं ध्येय वृद्धिंगत झालं आणि आपल्या मनात घुलणारी मृत्यूची समस्या सोडवावी असं त्याला वाटू लागलं आता ही समस्या यमाच्या निवासस्थानी जाण्यानंच सुटणारी होती म्हणून तो कुमार तिथे गेला तिथे तो शूर नचिकेता यमाच्या दाराशी तीन दिवस बसून होता आणि त्यानं आपलं इप्सित कसं साध्य करून घेतलं हे तुम्ही जाण आपल्याला जर काही हवं असेल तर ते म्हणजे ही श्रद्धाच होय दुर्दैवानं आज ती भारतातून प्राय लोप पावलेली आहे आणि म्हणूनच आपली अशी दुर्दशा झालेली आहे मनुष्या मनुष्यात जर काही फरक दिसत असेल तर तो या श्रद्धेमुळेच होय दुसऱ्या नाही एक जण थोर तर दुसरा सामान्य आणि दुर्बल असं कशामुळे होत असेल तर ते श्रद्धेमुळेच होय माझे गुरुदेव म्हणत की जो स्वतःला दुर्बल समजतो तो दुर्बल होतो आणि हे खरंय ही श्रद्धा तुमच्यात निर्माण झालीच पाहिजे पाश्चात्य जातीत दिसून येणारे जे काही भौतिक सामर्थ्य आहे ते सर्व या श्रद्धेमुळेच होय कारण त्यांची स्वतःच्या शारीरिक बळावर श्रद्धा आहे आणि तुम्ही जर आपल्या आत्मबलावर श्रद्धा ठेवाल तर तुम्ही कितीतरी अधिक कार्य करू शकाल तुमची शास्त्र आणि तुमचे ऋषी एकमुखानं ज्या आत्म्याची शिकवण देत आहेत त्या अनंत आत्म्यावर त्या अनंत शक्ती संपन्न आत्म्यावर श्रद्धा ठेवा या आत्म्याचा कोणी नाश करू शकत नाही त्याच्या ठाई अनंत शक्ती वसत आहे ती केवळ जागृत करायला हवी याच बाबतीत भारतीय तत्त्वज्ञान आणि इतर सर्व तत्वज्ञानं यात मोठा भेद आढळतो द्वैत विशिष्टाद्वैत किंवा अद्वैत कोणतंही भारतीय तत्वज्ञान असो आत्म्याच्या ठाई सर्व प्रकारची शक्ती असून ती केवळ प्रकट करायची असते आणि अशी त्या सर्वाचीच अविचल श्रद्धा आहे म्हणून मला जे हवंय आणि आपणा सर्वांनाही जे हवं आहे ती गोष्ट म्हणजे ही श्रद्धा हा आत्मविश्वास होय आणि तो प्राप्त करून घेण्याचं महान कार्य तुमच्या पुढे आहे प्रत्येक गोष्टीचा उपहास करणं आणि कशाविषयीच गांभीर्य न वाटणं हा जो भयंकर रोग आपल्या राष्ट्राच्या रक्तात विनु पाहतोय तो दूर करा संपूर्णपणे नाहीचा करा बलवान व्हा आणि ही श्रद्धा बाळगा मग सर्व काही आपोआप घडून येईल मी तर अद्याप काहीच केलेलं नाही तुम्हाला सर्व कार्य करायचं आहे उद्या मी जरी कालवश झालो तरी कार्य नष्ट होणार नाही माझा असा दृढ विश्वास आहे की सर्वसाधारण जनतेतून हजारो तरुण पुढे येऊन हे कार्य हाती घेतील आणि मी कल्पनाही केली नसेल इतका या कार्याचा ते विस्तार आणि प्रसार करतील माझी या वंग देशावर विशेषतः इथल्या तरुणांवर श्रद्धा आहे तरुणांवर पूर्वी कधीही सोपवलं गेलं नसेल असं महान कार्य बंगालमधील तरुणांवर येऊन पडलेलं आहे सुमारे दहा वर्ष मी भारतभर प्रवास केला आणि माझी अशी खात्री पटली आहे की आध्यात्मिक जगतातील भारताचं योग्य स्थान त्याला पुन्हा एकदा प्राप्त करून देणारं सामर्थ्य बंगाली तरुणांमधून प्रकट होईल अत्यंत भावनाशील आणि उत्साही अशा वंगवासी तरुणांमधून असे वीर निर्माण होतील की जे आपल्या पूर्वजांनी दिलेल्या सनातन आध्यात्मिक तत्वांचा प्रचार करत करत जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातील हे महान कार्य तुमच्या पुढे आहे म्हणून पुन्हा एकदा त्या महान वचनाची तुम्हाला आठवण करून देऊन मी आपलं भाषण संपवतो उठा जागे व्हा ध्येय साध्य केल्याविना विना थांबू नका भिवू नका कारण मानवाच्या सर्व इतिहासात दिसून येतं की महान म्हणून ठरलेलं सर्व सामर्थ्य हे सर्वसामान्य लोकांमधूनच प्रकट झालेलं आहे त्यांच्यामधून जगातील थोर प्रतिभासंपन्न पुरुष निर्माण झालेले आहेत आणि इतिहासाची पुनरावृत्ती होईलच कशाचंही भय बाळगू नका तुमच्या हातून अपूर्व कार्य होऊ शकेल ज्या क्षणी तुम्ही भयभीत व्हाल त्याच क्षणी तुमची शक्ती नष्ट होईल जगातील सर्व दुःखांचं मूळ कारण भय हेच आहे भय हीच सर्वात जास्त खुळचट अशी समजूत आहे हे भयच आपल्या दुर्गतीचं कारण असून निर्भय झाल्यानं एका क्षणात स्वर्ग प्राप्ती देखील होऊ शकेल म्हणून उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका सज्जन हो माझ्याविषयी आपण दर्शवलेल्या सर्व मी आपले पुन्हा एकदा आभार मानतो अल्प का होईना जगाची सेवा माझ्या हातून घडावी आणि त्यातही माझा देश माझे देशबांधव यांची सेवा माझ्या हातून घडावी अशी माझी तीव्र इच्छा आहे अगदी अंतकरणापासून इच्छा आहे